जय महाराष्ट्र भावनो, तुमचा भोगवेन आला एकदम जबरदस्त वीडियो आपले चैनल वायर क्रिएशन वरती। तर आजचा वीडियो फुल खतरनाक एकदम विशाल वीडियो झालेला आहे, कारण तो अपन बीटसिंग इफेक्ट वरती बनवलेला आहे। आणि हा जो वीडियो तो अपन अलर्ट मोशन ऐप्लिकेशन वरून बनवलेला आहे। भावनो, आजचे वीडियोचे मटेरियल तुम्हाला आपली वेबसाइट वरती भेटून जाईल आणि वेबसाइटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटूनच जाईल। तर आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा आहे आणि चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठी मधून शिकवत असतो। तर आपला जरा ही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घेऊ। तू किती गसादी आहे आणि आणि बेबी तू माझी आहे, तुझ्या विना काही कधी कधी अशी लाजते असे वाटते। तुझ्याच माग पळतय कस करतय माझ काळी चुकलंय तुझ्या मधी। ओके, तर चला भाऊ, तुम्ही अलर्ट मशीन मध्ये आपला बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे आणि बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तो जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला काही अशा प्रकारे दिसून जाईल। तर याच्यामध्ये मी तुम्हाला लिरिक्स ॲड करून दिलेले आहे आणि सोबतच तुम्हाला रेडबीट ॲड करून दिलेले आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला रेडबीटसुद्धा ॲड करून दिलेले आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि सिम्पली आपल्याला प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन व्यूवॉलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला इथे ॲड करायचं आहे। ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर त्याच्या समोर असं थोडंसं प्रेस करायचं आहे आणि ऑडिओ सॉन्ग आपल्याला सर्वात खाली खेचून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, वायर क्रिएशनची जी लेअर आहे ते आपल्याला इथून डिलीट करून घ्यायची आहे आणि लेअर डिलीट केल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला इथे एक इमेज ॲड करायची आहे। तर त्यासाठी आपल्याला प्लसवरती क्लिक करून मिडावरती जायचं आहे। मटेरियलमधून आपल्याला एक इमेज ॲड करायची आहे। इमेज ॲड केल्यानंतर आपल्याला थ्रेडवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट स्पीडपर्यंत ती इमेज आपल्याला खेचून घ्यायची आहे। त्यानंतर काय करायचं आहे, ते इमेजच्या समोर थोडंसं प्रेस करायचं आहे आणि ती इमेज आपल्याला बरोबर सॉन्गच्या वरती ठेवायची आहे। त्यानंतर काय करायचं आहे, इथून आपण थोडंसं पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बरोबर 21.2 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। प्लसवरती क्लिक करून मिडावरती जायचं आहे, एक इमेज ॲड करायची आहे आणि सिम्पली थ्रेडवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि काय करायचं आहे, नेक्स्ट स्पीडपर्यंत ती इमेज आपल्याला खेचून घ्यायची आहे। त्याच्या पुढचेसुद्धा इमेज आपल्याला अशाच प्रकारे ॲड करायचे आहे। थ्रेडवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे, नेक्स्ट स्पीडवरती पण एक्स्ट्रा झालेली इमेज आपल्याला इथून ट्रिम करायची आहे। जिथे जिथे डबल बीट दिलेले आहे तिथे तिथे कशाप्रकारे इमेजेस ॲड करायचे आहेत, तर डबल बीटच्या पहिल्या बीटवरती यायचं आहे, आपली इमेज ॲड करायची आहे। इमेज ॲड केल्यानंतर थ्रेडवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे, जवळची जी बीट आहे ती सोडायची आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज आपल्याला इथून ट्रिम करायची आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्याला सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत। तर मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला भाऊ, अशा प्रकारे आपण सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे सगळ्या इमेजेस ॲड करायचे आहेत आणि इमेजेस ॲड केल्यानंतर काय करायचं, व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर सिम्पली प्लसवरती क्लिक करून मिडावरती जायचं आहे। मटेरियलमध्ये मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेली आहे ते आपल्याला ॲड करायची आहे आणि इथून काय करायचं आहे, थ्रेडवरती जाऊन स्ट्रेट टू कॉम्पोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही बॉर्डर आपल्याला खेचून घ्यायची आहे। बॉर्डर शेवटपर्यंत खेचून घेतल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, अलर्ट मोशनमध्ये आपला जो शेकेपेटचा जो प्रोजेक्ट आहे तो अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल। तर इथून इफेक्ट नंबर 1 सुरुवातीला कॉपी करायचं आहे। इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि आपल्या लिरिक्सच्या खालची जी इमेज आहे त्या इमेजला काय करायचं आहे, आपला जो इफेक्ट नंबर 1 आहे तो आपल्याला इथे पेस्ट करायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा आपल्या वायर क्रिएशनचे जे आपला शेकेपडचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती यायचं आहे, आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचं आहे। इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि बीटमार्कवरती आल्यानंतर इथून आपण थोडंसं पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर काय करायचं आहे, लिरिक्स संपल्यानंतर जे आपली एक मोठी इमेज आहे ती इमेजला आपला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर इथून बॅक येऊन मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन थर्ड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याची जी साईज आहे ती थोडीशी कमी करायची आहे। आपल्याला इमेजेसचे 3 लाईन दिसल्या पाहिजेत बरोबर, एवढ्याशी साईज ठेवायची, एवढ्याशी आपण ठेवूया बरोबर। आणि त्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर काय करायचं, पुन्हा आपले शेकेपट प्रेझेंटवरती यायचं आहे। आपला इफेक्ट नंबर 3 इथून काय करायचं, कॉपी करायचं आहे। इफेक्ट नंबर 3 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे मित्रांनो, थोडंसं इथून पुढे यायचं आहे आणि जिथे जिथे मी तुम्हाला डबल बीट दिलेलं आहे तिथे तिथे काय करायचं, आपला जो इफेक्ट नंबर आपला 3 आहे तो आपल्याला पेस्ट करायचा आहे। तर इथे आपले डबल बीट आहे तर इथे आपण पेस्ट करूया। इथे डबल बीट आहे तर त्याच्या पुढच्या इमेजला अशा प्रकारे जिथे जिथे मी तुम्हाला डबल बीट दिलेले
तिथे तिथे आपल्याला काय करायचं, आपला जो इफेक्ट नंबर 3 होता तो पेस्ट करायचा आहे. त्यानंतर आपला इफेक्ट नंबर 4 इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 4 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जेवढे इमेजेस राहिलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसला आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता आपला जो लास्टचा इफेक्ट आहे इफेक्ट नंबर 4 तो आपल्याला काय करायचा आहे, इथून आपल्याला पेस्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला सिंपली काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आणि आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती येऊन आपण जे तुम्हाला 3 लेअर दिलेले आहेत सी सी फिटच्या त्यासोबत इथून सिलेक्ट करायचे आहेत. लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी लेअर करायचं आहे. लेअर कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि ते लेअर आपल्याला इथे पेस्ट करायचे आहेत. लेअर पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि शेवटपर्यंत या तिन्ही लेअर आपल्याला काय करायचे आहेत, खेचून घ्यायचे आहेत. तर इथून आपण तिन्ही लेअर आपण शेवटपर्यंत खेचून घेऊया. त्यानंतर काय करायचं आहे, इथून आपली जी बॉर्डर आहे ती आपल्याला टॉपला घेऊन जायचे आहे, म्हणजे ते एकदम वरती दिसेल. इथे तुम्ही बघू शकता आपला व्हिडिओ तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर सिंपली आपल्याला इथून काय करायचं आहे, शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो व्हिडिओ आहे तो आपल्याला इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.